शेतकरी मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सध्याच्या काळामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये हरभरा पिकाची तिथं पेरणी चालू आहे आणि हरभरा पिकाची पेरणी करताना आपल्याला नेमकं कोणत्या औषधांची बीज प्रक्रिया करावी या संदर्भात भरपूर सारे शेतकरी प्रश्न विचारत असतात. मित्रांनो, हरभऱ्याला जर बीज प्रक्रिया केली तर आपल्या हरभऱ्याची तिथं मर वगैरे होत नसते, हरभऱ्याची जोमदार वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळतं आणि एकंदरीत जबरदस्त फायदा हरभऱ्याच्या उत्पादन वाढीसाठी आपल्या शेतकरी मित्रांना तिथं होणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा. जबरदस्त औषधं बीज प्रक्रिया करण्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे आणि अतिशय कमी खर्चामध्ये तुमचा जास्तीत जास्त फायदा कशा प्रकारे होईल याचाच मी तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतोय. शेतकरी बंधूंना सगळ्यात अगोदर जे कॉम्बिनेशन सांगतोय तर ते अतिशय जबरदस्त आहे आणि भरपूर सारे शेतकरी याच औषधाची बीज प्रक्रिया करत असतात. तर ते म्हणजे आपलं बायर कंपनीचं गावचो आणि इव्हरगोल एक्सटेंड या नावाचे जे बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक आहे, तर हे याची भरपूर सारे शेतकरी वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांच्या बियाण्याला बीज प्रक्रिया करताना आपल्याला पाहायला मिळतात. दोघांचं कॉम्बिनेशन करून आपल्याला बीज प्रक्रिया करायची. याच्यामध्ये एक बुरशीनाशक आहे आणि एक कीटकनाशक आहे, असे दोन प्रकारचे जे औषधं आहेत. तर याचे आपल्याला हरभरा पिकासाठी प्रति किलो बियाण्यासाठी 2 मिली गावचो, 2 मिली इव्हरगोल एक्सटेंड अशा प्रकारे कॉम्बिनेशन करून 1 किलोचं प्रमाण सांगितलं आहे. तुमच्याकडे जेवढा हरभरा असं बियाणं उपलब्ध असेल तर त्याच पद्धतीने तुम्ही त्याला औषधाचं प्रमाण घेऊन बीज प्रक्रिया करा. मित्रांनो, गावचो किंवा इव्हरगोल एक्सटेंड नसेल वापरायचं तर घाबरायचं नाही. आपल्याला अतिशय जबरदस्त एकच औषध उपलब्ध आहे ज्याच्यामध्ये थायफोएट मिथाइल, ॲझोस्ट्रॉबिन आणि थायमोथॉक्झॉन, एक कीटकनाशक, दोन बुरशीनाशकाचं एकत्रित कॉम्बिनेशन असलेलं तिहेरीरित्या काम करणारं औषध उपलब्ध आहे. तर ते म्हणजे UPL कंपनीचं इलेक्ट्रॉन किंवा शेतकरी मित्रांनो स्वाल कंपनीचं कॅस्केड किंवा शेतकरी मित्रांनो बेस्ट ॲग्रोसायन्स कंपनीचं वार्डन या नावाचं हे जे तिन्ही औषधं आहे तर ते एकच आहे. याच्यामध्ये एकच घटक आहे. तुम्ही कोणत्याही कंपनीचं कोणतंही औषध निवडू शकता. त्याचं प्रमाण प्रति किलो बियाण्यासाठी आपल्याला 3 मिली तिथं बीज प्रक्रिया करताना वापरणं गरजेचं आहे. मित्रांनो, अतिशय जबरदस्त फायदा या औषधाचा पाहायला मिळणार आहे. परंतु तुम्हाला खर्च किती पडतोय, तुमच्या तिकडे हे औषध किती महाग भेटतंय, त्याच्यानुसार तुम्ही या औषधाचा वापर करू शकता. किंवा शेतकरी मित्रांनो, पुढचं एक औषध सांगतोय अतिशय जबरदस्त आहे, थोडं महाग जात असेल कदाचित, त्याचे कॉस्टिंग मला माहीत नाही, पण भरपूर सारे शेतकरी या औषधाची सुद्धा बीज प्रक्रिया करतात. तर ते म्हणजे BSF कंपनीचं झेलोरा. शेतकरी बंधूंनो, झेलोरा सुद्धा अतिशय जबरदस्त औषध आहे. बीज प्रक्रिया केल्यानंतर आपल्या कुठल्याही प्रकारे हरभऱ्यामध्ये सुरुवातीच्या काळात 15 ते 20 ते 30 दिवसापर्यंत मर वगैरे आपल्याला पाहायला मिळणार नाही, जी की फ्युझेरियम या नावाच्या बुरशीमुळं आपल्याला हरभऱ्याची मर झालेली पाहायला मिळते, तर ती मर होणार नाही. मित्रांनो, 3 मिली प्रति किलो बियाण्यासाठी तुम्ही झेलोरा या बुरशीनाशकाचा सुद्धा बीज प्रक्रिया करताना वापर करू शकता. जबरदस्त रिझल्ट आपल्याला हरभऱ्याच्या मर रोगावरती पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, पुढचं एक बुरशीनाशक सांगतोय, फक्त बुरशीनाशकाचं आहे, तुम्हाला त्याच्यासोबत एक कॉम्बिनेशनमध्ये कीटकनाशक घ्यायचं असेल तर घेऊ शकता. परंतु हरभऱ्याला हरभऱ्याची बीज प्रक्रिया करताना कीटकनाशकाची काही जास्त गरज पडत नाही, कारण हरभऱ्यामध्ये फक्त जे काही मर रोग आपल्याला आलेला पाहायला मिळतो आणि मर रोगासाठी अतिशय रामबाण उपाय असलेलं एक बुरशीनाशक आहे ज्याच्यामध्ये कार्बेंडेझिन आणि मँकोझेब असं कॉम्बिनेशन आहे. परंतु हे कॉम्बिनेशन जरा वेगळ्या स्वरूपातलं आहे. याच्यामध्ये कार्बेंडेझिन या बुरशीनाशकाचं प्रमाण 25% आहे. तर ते म्हणजे एंडोफिल कंपनीचं स्प्रिंट या नावाचं एक बुरशीनाशक आहे. शेतकरी मित्रांनो, प्रति 1 किलो बियाण्यासाठी 2.5 ग्रॅम आपल्याला स्प्रिंट या बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करायची आहे. अतिशय स्वस्तात मस्त हे बुरशीनाशक असतं, जास्त काही महाग बसत नाही. 1.5 ते 2 रुपये आपल्याला 1 किलो बियाण्यासाठी तिथं खर्च येणार आहे. 100 किलो बियाण्यासाठी आपल्याला 250 ग्रॅम स्प्रिंट या बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करायची. मित्रांनो, या बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करताना आपल्याला कुठल्याही प्रकारचं बियाण्याला पाणी वगैरे लावायची गरज नाही. याच्यामध्ये वॅक्स कोटिंग दिलेली आहे, ॲटोमॅटिक आपल्या बियाण्याला ते चिपकून जातं. फक्त व्यवस्थितरित्या तिथं बियाण्याला सोबत मिक्स करणं गरजेचं आहे. मित्रांनो, हे 4-5 प्रकारचे जे काही प्रोडक्ट सांगितले, तुम्ही कोणत्याही एका औषधाची आपल्या हरभरा पिकावरती बीज प्रक्रिया करू शकता. जबरदस्त रिझल्ट आपल्या हरभऱ्याची मर वगैरे थांबण्यासाठी आपल्याला झालेला पाहायला मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, आपले व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात, व्हिडिओज आवडत असतील तरच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि इतर जे काही आपले हरभरा उत्पादक शेतकरी आहेत तर त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.